नमस्कार, मी निलेश चौधरी, MDTV बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे दिनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. MDTV गुटखा विरोधी मोहिमेला प्रतिसाद, आज दुसरे आवर्तन. शहीदांना विविध ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. जिल्हा पोलीस सोसायटीचे मतदान शांततेत पार. अठ्ठेचाळीस तासात भारत सोडा, पाक कलाकारांना मनसेचे अल्टिमेटम. नवापूर येथे विविध शाळांमार्फत स्वच्छता अभियान. बातम्या आता विस्तारानं. MDTV दाखवलेल्या गुटख्याबद्दलची बातमीला आज मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. नंदुरबार शहरात ठिकठिकाणी आढळणाऱ्या गुटख्यांच्या पुड्या या गोष्टीचा पुरावा आहे की गुटखा विक्री होत आहे. गुटखा विरोधी अभियानाची MDTV दुसरे आवर्तन. असं म्हणतात, उद्याचं भवितव्य युवकांच्या हातात आहे. मात्र बहुतांशी युवकांच्या हातात गुटख्याच्या पुड्या आहेत. देश घडवणारे जर आतून पोकळ होत जातील तर भारताचे, महाराष्ट्राचे भविष्य काय, याचा विचार न केलेला बरा. काल MDTV दाखवलेल्या गुटख्याबद्दलच्या वृत्ताचे समाजामधून मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. गुटखा माफिया सर्रासपणे विकत असलेला ट्रकच्या ट्रक माल नजरेखालून जातोच कसा? कुणाचे अभय आहे? थोड्याशा पैशांसाठी युवकांचे भवितव्य अंधारात घालणाऱ्या या नराधमांना शिक्षा कधी होणार? शहरात ठिकठिकाणी आढळणाऱ्या विमलच्या रिकाम्या पुड्या हेच दर्शवित आहे की आजही गुटखा विक्री सुरू आहे. अजून कोणता पुरावा हवा? परंतु आम्ही शांत बसणार नाही, या गोष्टींच्या अंतापर्यंत जाऊ. गुटखा विरोधी मोहिमेचे हे दुसरे आवर्तन. MDTV न्यूजसाठी निलेश चौधरीसह प्रफुल्ल कर्णर, नंदुरबार. उरी येथे शहीद झालेल्या जवानांना बाबा गणपती मंडळ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बाबा गणपती मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आत्ताच काश्मीर येथे उडी या ठिकाणी जो दहशतवादी हमला झाला, जे आतंकवादीने निप्रात 19 सैनिकांचा बळी घेतला, अशा पाकिस्तानाचा आम्ही बाबा गणपती मंडळाकडनं तीव्र निषेध करीत आहोत. या सरकारला आम्ही विनंती करतो की इट का जवाब पत्थर से, आता या परिस्थितीची वेळ आलेली आहे. प्रत्येक टायमाला आपण किती सहन करावं याची कुठी काल मर्यादा असते. तसेच नवापूर शहरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे शहीदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन रॅलीचे आयोजन करण्यात आले. दरम्यान पाकिस्तानचा ध्वज व नवाब शरीफ यांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. Oh, my God.
यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. समजू शकला नाही आपला भारतीय समाज, समजू शकला नाही. आणि तो मोहम्मद अली जिन्ना त्या पापीनी या भारत भूमीवरती दोन तुकडे करण्याचं षडयंत्र रचलं आणि गोड मेजी परिसर मध्ये ते षडयंत्राला आपल्या लोकांनी हिरवा झेंडा दिला. हिरवा झेंडा दिल्यानंतर पाकिस्तान आपल्या या भारत भूमीवरती जन्माला आला. जर भारत भूमीवरती पाकिस्तान जन्माला आला नसता तर आज ही एवढी मोठी स्वतंत्रिका आपल्याला बघावी लागली नसती आणि या देशामध्ये अलगाववादी तयार झाले नसते. अलगाववादी तयार झाले नसते तर जेएनयूच्या छात्र संघटन मध्ये आपल्या भारत विरोधात नारे लागले नसते आणि भगतसिंगला आतंकवादी म्हटलं नसतं. एमडीटीव्ही साठी जनक दलाल, नवापूर. धुळे जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. नंदुरबार येथील पी के अण्णा पाटील विद्यालयात मतदान घेण्यात आले. सोसायटीतील सदस्यांनी मतदान केले. धुळे जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी आज मतदान घेण्यात आले. एकूण 11 जागांसाठी 4 पॅनल व 1 अपक्ष असे एकूण 45 उमेदवार रिंगणात होते. सकाळी 8 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उद्या सकाळी 8 वाजता निकाल घोषित होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात 2660 मतदार आहेत. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरीसह प्रफुल्ल खैरनार, नंदुरबार. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. नन्हे कदम कितनी खुशियां देते हैं, मानो हमें सारा जहां मिल गया हो. कुछ ऐसी सौगातें जिन्हें वो हमेशा अपने पास रखे. जिंदगी के हर मंगल प्रसंगों के साथ दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स. तो आओ जुड़े दीनानाथ ज्वेलर्स के साथ, क्योंकि हमने 1961 से पाया है ग्राहकों का एक अटूट विश्वास. सरकार मान्य 916 होलमार्क ज्वेलर्स. शुद्ध सोने में बंगड़ी, अंगूठी, चपलाहार, पाटली एवं चांदी में पूजा के सभी साहित्य. और हाँ, गिफ्ट देने के लिए चांदी में भी ढेर सारी वेराइटीज. दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. वारंवार होणारे दहशतवादी हल्ले व त्यांना पाकिस्तानचे समर्थन या नित्याच्या गोष्टी झाल्या आहेत. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांनी येत्या 48 तासात भारत सोडून जावा अथवा त्यांना मनसे स्टाईलने हकलून लावू अशा विषयाचे निवेदन मनसेने दिले आहे. भारत देशात राहून पाकिस्तानी कलाकार पैसा आणि प्रसिद्धी मिळवितात, परंतु ते भारताशी एकनिष्ठ राहत नाही. सीमेवर होणाऱ्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे. म्हणून पाकी कलाकारांनी भारत देश सोडून निघून जावे असा 48 तासांचा अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी एमडीटीव्हीशी बोलताना नंदुरबार शहर मनसेकडून निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण जोशी, राजेश गवळी, महेंद्र सूर्यवंशी, जगदीश सनेद, रोहित कासार, नयन सोनार उपस्थित होते. जो आम्ही श्रद्धांजली किती वर्ष व्हायची, जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा आम्हाला वाटलं की मर्दांचं सरकार आलं, मर्दांचं सरकार आलं. त्या विषयावरती देखील त्याच्यानंतर जवान जास्त मरत आले आपल्या. पाकिस्तान हा तर नामर्दांचा देश आहे. पाकिस्तानाने आपल्या जे शासन आहे, महाराष्ट्र शासन म्हणा किंवा केंद्र शासन म्हणा, यांनी या विषयावरती जसंच तसे उत्तर द्यावे. आणि पाकिस्तानी कलाकार, या कलाकारांना सांगू इच्छितो, तुमची जी कला आहे ती तुम्ही तिकडे पाकिस्तानात जाऊन दाखवावी. महाराष्ट्रात किंवा भारतात तुमची काही गरज नाही. भारतात तुमच्यापेक्षा 10 जास्तीचे चांगले कलाकार म्हणा, नेत्या म्हणा आहेत. तुमची गरज या महाराष्ट्राला नाही. त्याच विषयावरती आज आमच्या राजसाहेबांनी, मनसेच्या लोकांनी अल्टिमेटम दिले पाकिस्तान कलाकारांना. 48 तासात पाकिस्तानी कलाकारांनी पाकिस्तानात जावं किंवा मुंबई सोडावी. मुंबई किंवा पाकिस्तान जर त्यांनी 48 तासात नाही सोडलं तर मनसे स्टाईल काय असते हे त्यांना दाखवून देऊ. आणि पाकिस्तान या विषयावरती आपले काय म्हणतात, सरकार फक्त त्यांना लव्ह लेटर पाठवतं आणि तिकडून आपले जवान येत आहेत, मेलेले अवस्थेत येत आहेत. हे जवान कधीपर्यंत मरणार आहेत हे देखील आम्हाला सरकारने सांगून द्यावं.
MDTV साठी निलेश चौधरीसह प्रफुल्ल केरनार, नंदुरबार. नवापूर येथे स्वच्छता अभियान पार पडले, त्यात शिवाजी विद्यालय, वनिता विद्यालय यांनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थी शिक्षक यांनी स्वच्छता मोहीम राबवली व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. नवापूर शहरात शिवाजी विद्यालयात स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नवापूर शहराचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, उपसभापती, प्राचार्य, शिक्षक यांनी स्वच्छतेबद्दलची माहिती दिली. डेंग्यू आणि चिकनगुनियासाठी हा जेणेकरून डे बाइटर असतो. दिवसा घरात राहणाऱ्या लोकांना, गोड्या पाण्यात राहणाऱ्या लोकांना जेणेकरून तुमच्या फ्रीज, ओलसर जागा अशा ठिकाणी हे डास राहतात, तर जेणेकरून ही पण एक स्वच्छता तुम्हाला गरजेची आहे. त्याचप्रमाणे तुमचे पर्सनल हायजीन, मुलांनी आणि मुलींनी आपल्या पर्सनल हायजीनकडे जर लक्ष दिलं तर कुठलेही आजार होणार नाही. जेणेकरून आपल्याला वारंवार प्रत्येक ऋतूत आपल्या ऋतुमानाप्रमाणे आपल्याला शरीराला प्रोटेक्शन करावं लागतं. जसे थंडीचे दिवस आले तुम्ही गरम कपडे घालतात, उन्हाळ्याचे दिवस आले सुती कपडे घालतात, तर जेणेकरून आपल्याला नखं काढणं हे एक गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला स्वच्छतेविषयी करत असताना आपल्या घरातली स्वच्छता कशा प्रकारे राहील, जेणेकरून आपल्याला डासाची उत्पत्ती होणार नाही, कुठलेही आजार होणार नाही, याची एक काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, आपल्या घरात सर्वांनी 100% संडास बांधून घ्यावे, जेणेकरून शौचालय जर बांधले तर आपल्याला बाहेर जाण्याचा त्रास व्हायचे, याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात आजार होतात, तुमच्या लक्षात येणार नाही. तसेच नवापूर येथे वनिता विद्यालयातर्फे स्वच्छता अभियान अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अभियानाच्या माध्यमातून बसस्थानक ते डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापर्यंतचा परिसर स्वच्छ केला. या अभियानाबद्दल MDTV शी बोलताना शिक्षकांनी अधिकची माहिती दिली. आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदीजी यांनी संपूर्ण भारत स्वच्छतेचं अभियान जे सुरू केलेलं आहे ते अतिशय प्रशंसनीय असं आहे. कदाचित त्यांना ज्या पद्धतीने ते परदेशामध्ये फिरले आणि परदेशातील स्वच्छता पाहिली त्यानंतर त्यांच्याही मनाला वाटलं असेल की आपला भारतही असा स्वच्छ राहू शकतो, आपण करू शकतो, आणि त्यान्वये त्यांनी संपूर्ण भारत स्वच्छतेचं अभियान आपल्या हाती घेतलेलं आहे. त्याअंतर्गत हा जो 2 ऑक्टोबरचा कालावधी आहे, 2 ऑक्टोबरपर्यंतचा तो स्वच्छता अभियान सप्ताह म्हणून राबवला जात आहे. आणि त्या अभियानाअंतर्गतच आज आमच्या विद्यालयाने हे स्वच्छता अभियान बसस्टँड आणि परिसरामध्ये राबवलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे मुलींनी अगदी स्वयंस्फूर्तीने या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि अगदी मनापासून त्यांनी हे स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. या सगळ्या मुलींचं आम्ही विद्यालयाच्या वतीने कौतुक करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वच्छ भारत. MDTV साठी जनक दलाल, नवापूर. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. MDTV च्या गुटखा विरोधी मोहिमेला प्रतिसाद, आज दुसरे आवर्तन. शहीदांना विविध ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. जिल्हा पोलीस सोसायटीचे मतदान शांततेत पार. अठ्ठेचाळीस तासात भारत सोडा, पाक कलाकारांना मनसेचे अल्टिमेटम. नवापूर येथे विविध शाळांमार्फत स्वच्छता अभियान. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.